बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे रेणुका देवीचे पुरातन असे मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून सर्वत्र या देवीची ख्याती आहे. जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या रेणुका देवीची दरवर्षी चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा चिखली येथे भरत असते. यावेळी संपूर्ण राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. चैत्र पौर्णिमेला सकाळी मंदिराला वगदी प्रदक्षिणा मारली जाते. चैत्र पौर्णिमेला सकाळी मंदिराला वगदी प्रदक्षिणा मारली जाते. भाविकांचा असा समज आहे की जर देवीजवळ जी काही मनातील इच्छा मागितली ती देवी पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे ज्या भाविकांना देवीकडे नवस केला आहे असे भाविक नवस पूर्ण झाला म्हणून या वगदीला लटकतात. यात्रेच्या दिवशी सकाळी शेलूद येथील कालिंका माताचे मानाचे पातळ चिखली येथील रेणुका मातेला चढविल्यानंतर खऱ्या अर्थाने यात्रेला आणि वगदीला सुरुवात होते. जोपर्यंत शेलूच्या कालिंका मातेचे वगदी चिखली शहरात पोहोचत नाही तोपर्यंत कोणतीच वगदी सुरू होत नाही. चिखली परिसरातील 5 गाड्या वगदी असून शेलूद येथील मानाच्या वगदीच्या पाठीमागे या गाड्या चालतात आणि शेवटी रेणुका माता मंदिराला वगदीच्या 5 प्रदक्षिणा घालून गाड्या परत ठिकाणावर जातात. मनोरथ पूर्ण झालं की वगदीला लटकून देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घातल्या जातात. यासाठी असलेली वगदी ही लाकडापासून तयार केली जाते. उभ्या खांबावर आडवे दांडे आणि त्याला गळ बांधलेला असतो. या गळाला लटकून भाविक मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात. ही वगदी बैलगाडीवर चढवली असते. वगदीला लटकलेल्या नवस फेडणाऱ्या भाविकाला गडकरी असे म्हणतात. या यात्रेचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण असते ते सायंकाळी देवीची बैलगाडीवरून निघणारी मिरवणूक. सायंकाळी 6 वाजता सुरू होणारी ही मिरवणूक संपूर्ण शहरातून फिरून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालते. यावेळी लाखो भाविक देवीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी रात्रभर रस्त्यावर चौकाचौकास जागे असतात. यात्रेनिमित्त शहरात येणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था म्हणून विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून तसेच नागरिकांकडून प्रसादाचे ठिकठिकाणी वाटप केले जाते. नितीन कानडजे, महावॉईस, बुलढाणा.